आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते. विशेषतः स्त्रियांना कपड्यांचे फारच आकर्षण असते. कोठे सेल लागला, नवीन एखादा ट्रेंड बाजारात आला तर तो आपल्या कपाटात असायलाच हवा असे करून आपण नवनवीन कपड्यांची खरेदी करीत राहतो आणि कपाटात कपड्यांचा ढीग तयार होत राहतो. इतके कपडे झाल्यावर त्यांचा वापर काही होत नाही. नवनवीन फॅशन किंवा आवड म्हणून हे कपडे घातले जातात आणि तसेच पुन्हा आपल्या कपाटात ते कोपऱ्यात पडून राहतात. असे करून करून कपाट गच्च भरते. मग गरज वाटते ती जुने कपडे बाहेर काढण्याची. मग आपण आपल्याला न आवडणारे, व्यवस्थित फिटिंगमध्ये न बसणारे, लहान मोठे होणारे, फाटलेले, शिलाई निघालेले असे सर्व कपडे बाजूला काढतो. मग आपल्या पुढे एक मोठा प्रश्न पडतो की या कपड्यांचे काय करावे. आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की जुन्या आणि फाटक्या कपड्यांचे काय करावे. आपण जुने कपडे कोणाला देऊ शकतो का? जुने कपडे कोणाला द्यावेत आणि कोणाला देऊ नयेत? फाटके कपडे घातल्याने काय होते? कोणत्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा असते? जुने कपडे घराबाहेर काढताना कोणत्या दिवशी घराबाहेर काढावेत? जुन्या झालेल्या अंडर गारमेंट्सचे काय करावे? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. फाटलेले कपडे कधीही घालू नये. कधी कधी असे होते की इतके ढिगभर कपडे असतानाही आपला जीव एखाद्या ड्रेसवरच अडकलेला असतो. तो आपला आवडता ड्रेस असल्याने तो अगदी जुना झाला, फाटला तरीही आपल्याला त्याला टाकून द्यावेसे वाटत नाही. मग तो ड्रेस तसाच घातला जातो. परंतु फाटलेले कपडे घातल्याने आपल्या आजारपणांमध्ये वाढ होते. आपल्याला दुःख आणि त्रासाचा सामना करावा लागतो आणि याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. म्हणून कितीही आवडता ड्रेस असेल तरीही जर तो फाटला तर टाकून द्यावा किंवा शिवून मगच वापरावा. काही व्यक्तींचे वरचे कपडे अगदी छान नीटनेटके असतात परंतु अंडर गारमेंट्स फाटले तरीही ते तसेच वापरले जातात. बनियनला अनेक ठिकाणी छिद्र पडलेले असतात. इतर अंडर गारमेंट्सही फाटलेले असतात, ते तसेच वापरले जातात. फाटलेले किंवा शिलाई निघालेले अंडर गारमेंट्स घातल्याने मानसिक आजार होऊ शकतात. तसेच कपड्यांचा संबंध हृदयाशी असल्याने हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो. फाटलेले कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो. तसेच कमरेखालील कपडे फाटलेले असतील तर आपल्याला शनिदोषाचाही सामना करावा लागू शकतो. म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नये. आता आपण जाणून घेऊयात की जुन्या कपड्यांचे काय करावे ते. आपण जे कपडे वापरत नाहीत परंतु ते व्यवस्थित आहेत, फाटलेले नाहीत, असे कपडे आपण गरीब आणि गरजू व्यक्तींना देऊ शकतो. परंतु आपले जुने कपडे कोणालाही देताना धुवून व्यवस्थित घडी करून मगच इतरांना द्यावे. आपण अंगावरून काढलेले कपडे न धुता तसेच कधीही कोणालाही देऊ नयेत. जुने कपडे केवळ गरजू व्यक्तींना द्यावेत. असे कपडे सन्माननीय व्यक्ती किंवा संपन्न व्यक्ती ज्यांच्याकडे आधीपासूनच भरपूर आहे अशा व्यक्तींना कधीही देऊ नयेत. ज्यांना खरोखर या कपड्यांची गरज आहे, जे गरीब आहेत आणि या कपड्यांचा वापर करतील, त्यांनाच हे कपडे द्यावेत. जुने कपडे कधीही शुक्रवारी किंवा शनिवारीच घराबाहेर काढावेत. कोणालाही जुने कपडे देताना शुक्रवारी किंवा शनिवारीच ते कपडे द्यावेत. आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करायची असेल तर शनिवारी जुने कपडे घराबाहेर काढणे हे सर्वश्रेष्ठ ठरेल. आपण जुने कपडे बाहेर काढले की त्यातून घरात स्वच्छतेसाठी काही नरम मऊ सुती कपडे काढून आपण बाजूला ठेवतो. परंतु अशा कपड्यांची गाठोडी करून ठेवू नये. ते घडी करून व्यवस्थित एका ठिकाणी मांडून ठेवावेत आणि वरचेवर त्या कपड्यांना उन्हात वाळवावे. म्हणजे त्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा जमा होणार नाही. कारण आपण 3 महिने ज्या वस्तूला हात लावत नाहीत त्या ठिकाणी नकारात्मकता आणि दारिद्र्य निर्माण होते. म्हणून वरचेवर नेहमी या कपड्यांना घरात बाहेर करीत राहावे, तसेच पडू देऊ नयेत. यामुळे त्यांच्यावरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याशिवाय हिवाळ्यात वापरले जाणारे कपडे जसे रजई, गाद्या, स्वेटर, ब्लँकेट
यांनाही थोड्या थोड्या दिवसात उन्हात ठेवत चलावे, म्हणजे हे कपडे खराबही होत नाहीत आणि त्यावर नकारात्मक ऊर्जाही जमा होत नाही. जुने झालेले, फाटलेले, वापरात नसलेले आतील कपडे हे कधीच कोणालाही देऊ नयेत. असे सर्व कपडे एकत्र करून जाळून टाकावेत किंवा कचरा कुंडीत टाकून द्यावेत. आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करतो तेव्हा ते वापरायला काढण्यासाठी शक्यतो सण वार शुभ दिवस बुधवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी हे नवीन कपडे परिधान करायला सुरुवात करावी. हे दिवस नवीन कपडे घालण्यासाठी शुभ दिवस असतात. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की जुन्या कपड्यांचे काय करावे, ते कोणाला द्यावेत आणि कशा प्रकारे त्यांचा नायनाट करावा ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.